गेल्या काही दिवसांपासून राजकारणाचा फोकस शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर आहे. शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी एकीकडे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे, तर दुसरीकडे आरोपांच्या फैरीही झडत आहेत. आज या प्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे चांगलेच आक्रमक झाले. हा व्हिडिओ त्या आमदाराच्या मुलाने फेसबुकवरून डिलीट का केला त्याची चौकशी करावी अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. तर ठाकरे गटाच्या युवा सेनेचे वरुण सरदेसाईंनीही प्रकाश सुर्वेंचे चिरंजीव राज सुर्वे यांच्याकडे बोट दाखवलंय. तर व्हिडिओतले पुरुष आमदार कुठे आहेत, त्यांची काही तक्रार आहे का हेही पहा, असं म्हणत संजय राऊत यांनी या व्हिडिओ प्रकरणाला वेगळाच अँगल दिलाय. तू काय कुठला व्हिडिओ आलाय म्हणतायत, तो व्हिडिओ खरा की खोटा आहे आधी तुम्ही त्याचा शोध घ्या, आणि त्या संदर्भातले जे पुरुष आमदार आहेत त्यांची काही तक्रार आहे का ती पहा, ती पाहावी लागेल. ते कुठे आहेत, एस आय टी स्थापन करण्याचा विषय असेल तर तो करावा, पण एस आय टी स्थापन करून चौकशी करावी, अशा खूप गोष्टी महाराष्ट्रात घडल्या आणि घडत आहेत. माझ्या कल्पना आलं, मी सुद्धा 10 लोकांना पाठवलं, युट्यूबवर 30 लाख लोकांनी बघितलं, 32 देशात बघितलं गेलं हा युट्यूबवर. हा सगळा कालचा जो आमदारांचा आहे ना, हे 32 देशात बघितलं गेलं. आणि पोलीस विनाकारण दुसऱ्या लोकांवर कारवाई करतात. मी तर म्हणेल या आमदाराच्या मुलाच्या फेसबुक पेजचा तपास करा. तर पोलिसांकडे ही तक्रार गेल्यानंतर पोलिसांचं मला तरी जितकं कळतं सगळ्यात पहिलं जे कर्तव्य आहे ते म्हणजे हा जो काही व्हिडिओ आहे हा मॉर्फ झालाय की नाही हे शोधणं. कारण जर तो मॉर्फ झाला असेल तर खरा व्हिडिओ कुठे, खरा व्हिडिओ समोर आला पाहिजे. तर या व्हायरल व्हिडिओ प्रकरणाचे आज विधानसभेतही पडसाद उमटले आहेत, पाहूयात. आता हा व्हिडिओ ओरिजिनल आहे का मॉर्फ आहे ह्याचा निर्णय ते येऊ द्या. लोकांच्या घरी 2-2 वाजता पोलीस जाऊन त्या पोरांना घेऊन येत आहेत, त्या पोरांची चुकी काय हे तर करू द्या. रात्री 2 वाजता उचललं, ठीक आहे, तपासाचा भाग आहे, करताना काय वाटलं नव्हतं का अशा गोष्टी करताना, त्या बाबतीत काय वाटत नव्हतं. पोलीस आता अध्यक्ष बघा, या विषयावर अजून चर्चा नको, काम करतायत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.